हाऊसवाईफ नव्हे, होम मेकर. कथा संकल्पना भूषणवाणी, लेखन मोहिनी मेढेकर. कथा होम मेकर जेव्हा घेते फिटनेसचा वसा. संतोष ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचा मूड अगदीच गेलेला होता. दार उघडता क्षणी माधुरीला ते जाणवलं, पण लगेच आपल्या अहोंना काही विचारलं तर आपल्या घुम्या स्वभावानुसार तो काही सांगण्याची शक्यता कमीच आहे. उलट विनाकारण वड्याचं तेल वांग्यावर काढावं तसं ऑफिसमधल्या कुणावरचा राग तो आपल्यावर नाहीतर मुलांवर काढेल हे तिला सवयीनं माहीत होतं. त्यामुळे एकीकडे चहाचं आधण ठेवत ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. संतोषनं आज नेहमीसारखा आल्या आल्या टीव्ही सुरू केला नव्हता की ऑफिसमधला कोणता तरी विषय चघळायला कुणाला विनाकारण फोन फिरवला नव्हता. संतोष, काय रे, ठीक आहेस ना? माधुरीनं हातात चहाचा कप देत विचारलं. मी तुला सांगितलं नव्हतं, पण आपलं वाक्य अर्धवट तोडत संतोष म्हणाला. काय सांगितलं नव्हतं? काय झालंय नेमकं? काही सिरियस आहे का? माधुरीनं काहीशा काळजीनं विचारलं. मला सतत जो थकवा जाणवतो, वारंवार लघवीला जावं लागतं, त्यावरून मागे आपल्या फॅमिली डॉक्टरांनी शुगर चेक करायला सांगितली होती. मग? श्वास रोखून माधुरी तो आता काय सांगतोय ते ऐकण्यासाठी सज्ज झाली. नाही, सुदैवानं शुगर डिटेक्ट नाही झाली, पण बॉर्डरवर आहे असं रिपोर्ट सांगतोय. थोडक्यात, मधुमेह कधीही जडू शकतो. येता येता डॉक्टर जोशींकडेही जाऊन आलो मग. तरीच तुला रोजच्यापेक्षा उशीर झाला. मला वाटलं ऑफिसमधल्या कामामुळे. बरं, ते जाऊ देत. काय म्हणाले जोशी डॉक्टर? गोड कमी करा म्हणाले का? नाही, तेवढंच नाही, ताण कमी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करा म्हणाले. मी रोज काहीच व्यायाम करत नाही म्हटल्यावर फार फार बोलले मला. तू तरी काय? मी तरी कुठे काय व्यायाम करते? पण आपल्या चाळीशीलाही आणखी चांगला 2 वर्ष अवकाश आहे रे. इतक्यात बीपी डायबेटीससारखी आयुष्यभराची दुखणी मागे नकोत लागायला. मुलंही आपल्याकडे बघूनच शिकतायत. मग काय म्हणतेस? उद्याच जिमची चौकशी करून येतो, वाटल्यास जोडीनं जाऊ, संतोष उसना अवसान आणत म्हणाला. संतोष, तू मागच्या वर्षी 1 जानेवारीलाही जिम लावलेलंस, 20% डिस्काउंट आहे म्हणून एकदम वर्षभराची फी भरलेलीस, पण झालं काय? तू 8 दिवसही गेला नाहीस. पण फिटनेस साधायचा म्हटलं तर आणखी काय करायचं? दरवेळी महागडी जिम्स किंवा क्लासेस लावले तरच फिट राहता येतं का? तुला माझं काहीच कसं पटत नाही? एकतर आमच्या घरात डायबेटीसची परंपरा आहे, आजीला होता, मग बाबांना झाला, काही झालं तरी मला स्वतःला होऊ द्यायचा नाहीये. हे बघ, असं काही होणार नाहीये. मुळात मधुमेह हा काही अनुवंशिक विकार वगैरे नाहीये, तर चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि अतिताणामुळे जडणारा आजार आहे. मला थोडा वेळ दे, म्हणजे फिटनेसचं मनावर घ्यायचं माझ्या डोक्यात अनेक दिवसांपासून आहेच, काही मुद्देही काढलेत. आपण एक काम करू, उद्या सकाळी सुरुवातच करू. लगेच उद्या? अगं, पण करायचं काय? सांगते की, थोडा सरप्राईज एलिमेंट राहू दे की. मुलांची शाळा दुपारची असल्यानं तर संतोषचं ऑफिस सकाळी 11 असल्यानं त्यांची सकाळ तशी निवांत व्हायची. दुसऱ्या दिवशी मात्र पहाटे 5:30 संतोषच्या कानांवर माधुरीची मंजूळ हाक पडली. 7 वाजले असावेत म्हणून संतोषही लगेच उठला आणि त्याला धक्काच बसला, कारण माधुरी रोजच्या घरातल्या गाऊनमध्ये नव्हती तर ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टमध्ये होती. माधुरी, काय गं, कुठे चाललीस इतक्या सकाळी? अगं, मला वाटलं 7 वाजलेत, अजून तर उजाडलेलंही दिसत नाहीये. मी एकटी नाही चाललेली कुठे संतोषराव, आपण जोडीने जाणार आहोत. कुठे? मॉर्निंग वॉकला. ए अगं, ऐक ना, 1 तारखेपासून सुरू करू ना आपण, प्लीज. मी थोडी मनाची तयारी करतो, आज ऑफिसमध्ये कामही खूप आहे. नथिंग डुईंग. तुला तरी ऑफिसमध्ये गेल्यावर काम आहे, मला उठल्यापासून असतात. मी 5 उठलीये, भांडी झाडलोट झालीये माझी करून. पुढच्या 20 मिनिटात तयार हो, आज पहिलाच दिवस असल्यानं 1/2 तासच वॉक घेऊ. त्या दिवशी सकाळी संतोष ऑफिसला निघाला तेव्हा त्याला रोजच्यासारखं गळून गेल्यासारखं नाही तर एकदम फ्रेश वाटत होतं. झालं, तेव्हापासून पुढचे 8 दिवस रविवारचाही ब्रेक न घेता ते दोघं रोज वॉक घ्यायला लागले. आठवड्यानंतर सकाळी जॉगिंगचे बूट चढवण्याआधी माधुरी म्हणाली, आजपासून थोडे सूर्यनमस्कार आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम प्रकार सुरू करू. काहीसं आश्चर्यानं संतोष म्हणाला, माधुरी, अगं वॉकपर्यंत ठीक आहे,
अगं आता या वयात सूर्यनमस्कार वगैरे? माझी ढेरी पाहिलीस का तू? मला वागताही येणार नाही. अरे फार नाही, आज पहिल्या दिवशी जमतील तेवढे घालू. अगं आत्ताशी कुठे व्यायाम सुरू केलाय, थोडी सवय तर होऊ दे. कुठे क्रॅम्प बिम्प आला तर सगळंच बंद व्हायचं. संतोष, तू समजतोस तेवढं काही आपलं वय झालेलं नाहीये, कळलं ना? बऱ्याचदा आपण मानसिकदृष्ट्या जास्त बाऊ करतो गोष्टींचा. मला का असं वाटतंय की तू हे सगळं खूप पद्धतशीरपणे करतेयस? काय पद्धतशीरपणे करते? गालातल्या गालात हसत माधुरीनं विचारलं. माझा असा गोड गैरसमज होता की आपला व्यायाम रोजच्या अर्ध्या पाऊण तासाच्या वॉकपर्यंतच मर्यादित राहणार आहे. मी तुला मागे म्हटलं तसं मी खूप दिवस याची तयारी करत होते, पण त्याबद्दल नंतर. आत्ता आधी सूर्यनमस्कार. पहिल्या दिवशी 5-6 सूर्यनमस्कारांपासून सुरू झालेलं त्यांचं रुटीन महिनाभरात प्रत्येकी 12 सूर्यनमस्कारांच्या 3 सेट्सपर्यंत पोचलं. माधुरी संतोषच्या या अर्ली मॉर्निंग रुटीनचा फायदा त्यांच्यापुरताच मर्यादित राहिला नाही. आपल्या घराला हल्ली लवकर जाग येते हे राही आणि निमेश या त्यांच्या चिमुकल्यांनाही लवकरच जाणवलं. मग आठवड्यातून 2-3 तेही आईबाबांसोबत मॉर्निंग वॉकला जायला लागले. सकाळी सकाळी चांगली मोठी रपेट मारल्यानं मुलांची भूक सुधारली. एरवी 9 वाजले तरी न उठणारी मुलं आपणहून लवकर उठायला लागल्यानं दुपारी शाळेत जाण्याआधी त्यांचा बराच अभ्यासही होऊ लागला. बघता बघता फिटनेसच्या या नवीन रुटीनला 3 महिने उलटले. यानिमित्तानं माधुरीनं एक घोषणा केली, आपण येत्या रविवारी सिंहगडला जातोय. पण मुलं काही म्हणायच्या आधी संतोष म्हणाला, अगं रविवारी सिंहगडच्या घाटात खूप ट्रॅफिक असतं, म्हटलेस शनिवारी जाऊ. मिस्टर संतोष, मी सिंहगड चढून जायचं म्हणतेय, पोटातलं पाणीही हलवू न देता तुमच्या 4-व्हीलरमधून नाही. आईच्या जोकवर दोन्ही मुलं खळखळून हसायला लागली. ये माझ्या क्लासमधला तो वीरेन आहे ना, त्याचे आईबाबा दोघंही ट्रेकिंग करतात. आता मी पण त्याला सांगेन की माझे आईबाबा सुद्धा ट्रेकिंग करतात. माधुरी, मला मान्य आहे आपण आता फिटनेसचा चांगला मार्ग पत्करलाय, पण तुलाही माहितीये मला खूप वेळ चाललं किंवा ट्रेकिंग केलं तर उजव्या पायात क्रॅम्प येतात, म्हणून तर मी कॉलेजमध्येच ट्रेकिंग कायमचं सोडलं. मला माहितीये संतोष, पण कॉलेज सोडून तुला 20 झाली तेव्हा तू त्यावर काही उपचार घेतलेलेस का? नाही ना. पाय दुखतो तर त्याची ताकद वाढवायला हवी ना, की ट्रेकिंगच सोडून द्यायला हवं? हे बघ, मला तुझ्याशी उगीच वाद घालायचा नाहीये, पण खरं सांगायचं तर मला भीती वाटते. सिंहगड वाटतो तेवढा काही सोपा नाहीये, माझा पाय मध्येच दुखायला लागला तर? अरे आम्ही आहोत ना तिघं तुला चिअर अप करायला. ठरवल्याप्रमाणे त्या चौघांनीही रविवारी अवघ्या 1.5 तासात सिंहगड सर केला. कित्येक वर्षांनी ते इतक्या सकाळी गडावर आले होते. माधुरी, माझा विश्वासच बसत नाहीये आपण केवढा इझिली गड चढला, मुलंही अजिबात दमली नाहीत. अरे आपण समजतो तेवढंही आपलं शरीर कमजोर नसतं, फक्त त्याला थोडा वेळ द्यायला हवा, थोडासा व्यायाम रोज करायला हवा. खरे, गेले 3 आपण हेच करतोय, बरोबर ना? हो रे, म्हणजे बघ ना, आपण सुरुवात साध्या चालण्यानं केली, मग त्याला सूर्यनमस्कार आणि बाकी व्यायाम प्रकारांची जोड दिली. अलीकडे तर तू 50 जोर बैठकाही मारायला लागलायस, त्यामुळे झालंय काय की कार्डिओ आणि स्ट्रेंथ बिल्डिंग हे दोन्ही आपण साधायला सुरुवात केली. म्हणूनच आज अजिबात थकवा न येता आपण सिंहगड केवळ 2-3 स्टॉप घेत पूर्ण केला. तू म्हणतेस ते बरोबर आहे माधुरी, म्हणजे हे नवीन मॉर्निंग रुटीन मी एन्जॉयही करतोय, पण मला एक कळत नाहीये, जिमची मेंबरशिप घेऊन ते नियमितही करताच आलं असतं की आपल्याला? हो, म्हणजे माझा जिमला किंवा तिथे जाऊन व्यायाम करणाऱ्यांना काही विरोध वगैरे नाहीये, पण एवढाले पैसे भरून जिम लावलं की एक दिवसही दांडी न मारता रोज जायला हवं याचं प्रेशर वाटायला लागतं, म्हणजे माझं तरी तसं झालं असतं. असं म्हणतात की जिमला जायचं तर एखादा पार्टनर हवा, म्हणजे त्याच्या निमित्तानं आपलं जिम नियमित होतं. मग मी विचार केला की मला तुझ्यासारखा एवढा हक्काचा पार्टनर आहे, मग जिमला न जाताही फिट होता येईलच की? पण माधुरी, मला एक सिक्रेट कळलं नाही, तू आपला रोजचा व्यायामही इतका खुबीनं हळूहळू वाढवलास की त्याचा अजिबात ताण किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंटाळा आला नाही बघ. हो, त्यासाठी माझा 2 अभ्यास सुरू होता. यूट्यूबवर वेगवेगळ्या किमान 10 फिटनेस चॅनेल्सना मी सबस्क्राईब केलंय, कोणतंही यंत्र न वापरता व्यायाम कसा करायचा ते जाणून घेण्यासाठी.
बाकी रोजच्या पेपरमधून आणि मागे कधी काळी घेतलेल्या पुस्तकातूनही खूप उपयुक्त माहिती मिळाली. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे माझी ती मैत्रीण नायिका रे अंजू, ती योगासनांचे क्लास घेते. आधी माझ्या डोक्यात तिचा क्लास लावायचं होतं, पण आपल्याला जमेल त्या वेळेत तिच्या ज्या बॅचेस होत्या त्या फक्त लेडीज बॅचेस होत्या. मग 1.5 महिन्यापूर्वी तिला एकदा निवांत गाठलं आणि माझ्या डोक्यातला प्लॅन तिच्याशी डिस्कस केला. तिनं त्यात काही सूचना दिल्या आणि त्यानुसार मग आपलं रुटीन सेट केलं. पुढे अजून सरप्राईज आहेत बरं का? माधुरी हसत म्हणाली. मला डाऊट आलाच होता, पण काही म्हण, आज ट्रेकला मजा आली. आपण महिन्यातून एकदा तरी यायला लागू सिंहगडावर. असं म्हणत एकमेकांची पकडापकडी खेळण्यात रमलेल्या आपल्या दोन्ही मुलांकडे ते बघत राहिले. संध्याकाळची वेळ होती. माधुरी नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची तयारी करत होती. इतक्यात दाराची बेल वाजली. किचनमधून हॉलमध्ये येईपर्यंत 5-6 बेल वाजल्या. अरे हो हो, दम काढा की थोडा, यायला वेळ लागणार नाही का? तिला वाटलं की पोरच शाळेतून आली असतील, पण दार उघडून बघते तर संतोष आला होता. आपल्या हातातला रिपोर्ट फडकावत तो म्हणाला, माधुरी एक गुड न्यूज आहे. डॉक्टरांनी मला 3 महिन्यांनी परत एकदा शुगर टेस्ट करायला सांगितलेली, पण माझं डेअरिंगच होत नव्हतं. फायनली आज केली आणि माझ्या रक्तात साखर नाहीये यावर लेटेस्ट रिपोर्टनं शिक्कामोर्तब केलंय. काय सांगतोयस काय? चला बरं झालं बाई, देव पावला. परमेश्वराची कृपा आहेच, पण तुझ्या सजगतेमुळे आणि फिटनेस रुटीनमुळे हे शक्य झालं. जोशी डॉक्टरही म्हणालेच, मागच्या वेळेपेक्षा फ्रेश दिसताय, व्यायामाचं मनावर घेतलेलं दिसतंय. अगो इतकंच नाही, माझं वजनही 3 किलोंनी कमी झालंय. तू फक्त सांग माधुरी, तुला काय गिफ्ट पाहिजे? मला सांग, तू म्हणत होतास तसं आपण दोघांनी मिळून जिम लावलं असतं तर किती मेंबरशिप फी पडली असती? किमान 25,000. बापरे, तुला इतकं महागाचं गिफ्ट हवंय की काय? संतोष डोळे मोठे करत म्हणाला. हो, ते 25,000 तू माझ्या अकाउंटला ट्रान्स्फर कर. मला त्याचं गिफ्ट नकोय, पण हे आपण दोघांनी मिळून बचत केलेले पैसे आहेत. जिम लावण्याचा सरळ मार्ग निवडण्यापेक्षा एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत व्यायाम करण्याचा क्रिएटिव्ह मार्ग निवडला आपण, नाही का? त्यामुळे डोक्यालिटी वापरून बचत केलेल्या या पैशांनी आपण आपला म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ टॉपअप करूया. काय, कशी वाटली आयडिया? एकदम भारी. स्वतःसाठी, एकमेकांसाठी आणि तब्येतीसाठी दररोज तासाभराचा वेळ काढायला सुरुवात केल्यानं संतोष माधुरीचा फक्त फिटनेसच सुधारलं नाही तर त्यांचं वैवाहिक जीवनही बहरलं. संसारातले ताणेबाणे, विनाकारण होणारी चिडचिड कमी झाली. मुलांना 4 चांगल्या सवयी लागल्या. शिवाय जिम न लावल्यानं पैशांची बचत झाली ती वेगळीच. आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात होम मेकर जेव्हा घेते फिटनेसचा वसा. लेखन मोहिनी मेढेकर. कथा संकल्पना भूषण वाणी. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024 ची प्रस्तुती आहे.